काय तू एवढं साफसफाई करतीये? हरशी बसवला ना याची दिवण्यात पाई व्हायला एवढं मोठं काय म्हण मला माहित नाही, फरशी बसवायचं आणि घरातच आहे की आता वरून घरात घेऊ लाग म्हणते आणि तिकडच्या घरात घेऊ लाग म्हणजे या खोलीला आधी फरशी होई दोन्ही दिवसात बसावला नाही आणि ह्याला कच नाही काय नाही काय नाही, तुम्ही कशाला फरशीवाला नाही बोलावलाय? हो का आम्ही असले ह्याच्यात राहतो मित्रांनो, केवढी कट्टर ती जसं जसं भांडवली शेतकऱ्यांचं असंच असतं, जसं जसं येईल का नाही तसं 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 हळूहळू काम करत राहायचं. आता या आधी भितड बांधली, परत पत्रा टाकला आणि परत दार टाकली आणि खाल्लं असंच होतं का याची गटर. आता ही गटर बुजवायला फरशी टाकायची आहे ना. आणि मग काकी आमची लय खुश आहे, काकीच्या मना जोक्त झालं, ती लय दिवस झालं ओरडत होती घराला फरशी टाका घराला फरशी टाका, कारण ती म्हणायची आम्ही राहिलो असल्यात तुम्ही तर राहू नका एवढंच तिचं स्वप्न होतं. म्हणून ती सारखी म्हणायची फरशी घराला बसवायची, पोरांना त्रास होतो ही गटर बघा ही घर रे घरात गटर आहे ती कशी हसते काकी बघा समजे धावते तुम्हाला बघा ऐका हित 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 ऐका ही झालं आमच्या दादाची लग्नातली हे आमच्या काकीने बनवले कष्टाव ही रॅक आज काय काकी आमची लई खुश आहे फरशी टाकायची म्हणल्यावर. आता ज्या जसं काय चाललंय माझ्या थांबा बघूच हा का फरशी आणून टाकली आहे का ही बी आणलेली लई दिवस झाले या म्हणजे जसं पैसे येतील तसं कामकाज चालू आहे बघा. आता फरशी आणलेलं झालं महिनाक सबर मग तवा कशा तरी अण्णाचं काय ते झालं असेल नियोजन, अण्णा कारभार आहे आमच्या घरात. मग ही फरशी आणून ठेवली त्यांनी, आता पैसे आले की कची यायची म्हणली मग फरशी बसवायची. कारभार पत सोडून दिलं हो मी झालं कारभार पत मी सोडून दिलं कारण आपल्याला ती धार्जीनच नाही असा विषय होतं आपलं म्हणलंय ही व त्यामुळं कारभार पत जरा अंगलोट आलं त्यामुळे ते सोडून दिलं मी. मग आपण आता काय करतो पहिलं माझ्या अंडरखाली समजी कामं करायची, मी सांगेल तसं ही कामं करायची रानातलं नियोजन करायचं, मग मी असं असायचो बाहेरच्या कामावरती याच्यावरती. पण आता कारभार पत सोडल्यापासून मी ह्यांच्या अंडरखाली ह्यांनी मला कामं सांगायचे हो का ह्यांनी आणि मी कामं करायची असं माझं कार्यक्रम आहे का. ही आता भांडी काढल्यात म्हणून बरोबर सासूनी सुनं कामं वाटून घेतल्यात, ही बसली इकडे भांडी दूध सासू बसली घरात रॅक दूध आणि मी आपलं भांडी आत न्यायला ते रॅक आत न्यायला. तुम्ही आयाकलं काकी म्हणजे रॅक आत नेऊ लाग घरात कुठं हे असे ह्यांच्या अंडर खाली मी आता ह्यांच्या अंडर खाली कामं करायची म्हणजे असंच असतं घरात कशी असते तुला काय फरशी बसवायची म्हणून समजेच ती जोमात कामं चालली ती का नाही इतरच नका असं द्या हळूहळू आपलं घर जे आहे का नाही एकदम खटाखट बनवू हळूहळू एकदम फास्ट नाही हळूहळू आहे ना. आता घर बांधलेलं किती वर्ष झाली? हा 3 वर्षात घर बांधून झालं तर फरशी बिरशी तसंच राहिले अजून बरंच राहिले ते स्वयंपाकाचं बिहांचं काहीतरी राहिले ते सारखे किटकिटे हा लाईट फिटिंग राहिली आमचं सारखं बल जाते ते चार्जर जायते इथं कारण आम्ही डायरेक्ट वायर आणि त्याला त्या होल्डरमध्ये चार्जर सारखं जायते ते चार्जर बल सारखं उडतो का लाईट फिटिंग नाही ना समजच मागले त्याच्यामुळे स्वस्त व्हाय नाही म्हणजे तुझंच लय काम केलेलं दाखवतो म्हणजे मी बिन कामाचं असं तुला म्हणायचं चल तुझ्या मना जोक्त दावली तू भी भांडी घासलेली असं द्या बघा आवडलं तर